तुका म्हणे झाला अळगुणाचा थारा, वाढली हे निद्रा आळस बहू। नामदेव महाराज म्हणतात या मृत्यूलोकात जिथं जिथं गुण दिसते तिथं तिथं अवगुण आहेतच चिटकले। फक्त संत आणि देव जर सोडले तर सगळ्या ठिकाणी थोडा गुण, गुण एक पट, अवगुण दहा पट। देवर उदाहरण नामदेव महाराजांनी फार घडवून उदाहरण दिलं। नामदेव महाराज सांगतात सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ, योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जे दाताळा। नामदेव महाराज म्हणतात सोनं आहे पण दुर्दैवाने एक अवगुण आहे, काय त्याला सुगंध नाही। सुवर्ण आणि परिमळ हे दुर्लभ जे दाताळा, सोन्याला सुगंध नाही। रावणाच्या तीन इच्छा होत्या, एक म्हणजे समुद्राचं खारं पाणी गोड करील, दोन स्वर्गाला शिडी लावी आणि तीन सोन्याची लंका आहे ना तर सोन्याला सुगंध आली। या तीन इच्छा होत्या पण रावणाच्या काही तीन इच्छा पूर्ण झाल्या ना। खरं तर त्यातल्या दोन इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर चांगलं झालं असत। म्हणजे समुद्राचं खारं पाणी जर गोड केलं असतं तर आपल्या मुंबईचा पाणी प्रश्न संपला असता काय म्हणजे। समुद्राजवळ आहे पण पिण्यासारखं पाणी नाही। समुद्राचं खारं पाणी जर रावणाने गोड केलं असतं तर चांगलं झालं असतं। दुसरी एक रावणाची इच्छा कडाला जायला पाहिजे होती, म्हणजे सोन्याला सुगंध यायला पाहिजे, आलं नाही। रावणाची तिसरी एक इच्छा होती स्वर्गाला शिडी लावली, पण ही रावणाची इच्छा पूर्ण झाली नाही ते चांगलंच झालं। का बरं, जर रावणाने स्वर्गाला शिडी लावली असती तर हे आंडे खाणारे माळकऱ्याला खचडून वर गेले असते। ही शिडी लावली नाही तेच बरं झालं। सोनं आहे पण सुगंध नाही, अवगुण आहे। फक्त देव आणि संत सोडले तर सगळीकडे अवगुण दिसतील तुम्हाला। सोनं आहे पण सुगंध आणि अवगुण आहे। सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ। हिरा सुंदर रत्न आहे पण जसा पेढा दबतो तसा हिरा दबत नाही। हो, हिरा आणि कोमळ हे दुर्लभ जी दातारा, योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातारा। जटा वाढलेल्या असतात, नखांच्या गुंडाळ्या झालेल्या असतात, असं योगी आपल्या समाधी सुखात असतो आणि म्हणून शरीर स्वच्छतेकडे त्याचं ध्यानच राहिलेलं असतं। तो देहावर नसतो, तो ज्ञान समाधी खेचडी, त्याला खेचडी मुद्रा लागलेली असते। आणि म्हणून सोनं आहे पण सुगंध नाही हा अवगुणच आहे, योग्य आहे पण निर्मळ नाही हा अवगुणच म्हणावं लागतं, हिरा आहे पण कोमळ नाही हा अवगुणच म्हणावं लागतं। पुढे नामदेव महाराज सांगतात देव जरी बोलता, इथं देव शब्दात अर्थ निर्गुण ब्रह्म घ्यायचं। निर्गुण ब्रह्म आहे पण एक अवगुण आहे, बोलत नाही, बोललं पाहिजे। बोले ना बोलो दे, ते स्वतः बोलत नाही दुसऱ्याला बोलू देत नाही। बोले ना देव जरी बोलता तरी कल्पतरू चालत, कल्पतरू आहेत पण चालत नाही। ज्ञानोबर म्हणतात चालणारे कल्पतरू समाजाला भेटावे, चला कल्पतरूचे आरव। पण काय करावं, कल्पतरू आहेत पण चालत नाही। गज जरी दुभता, हत्ती आहे पण दूध देत नाही। काय देवाचं देणं असं बघा ना, ती शेळी मरायला टिकली तर देवाने तिला दूध दिलं। मरतुकडी शेळी लोक टंगड्या टंगड्या घरोघरो असं तिची मरायला टेकलेली शेळी तिला दूध दिलं, एवढा मोठा हत्ती पण दुधाचा पत्ते आला। काय जर हत्तीला दूध दिलं असतं कशाला कोणी शेळ्या पाळल्या असत्या, हत्तीच पाळल्या असत्या, घरीच दूध डेरी निघाली असते। म्हणजे काय करावं हा अवगुणच म्हणावा, गज आहे पण दूध देत नाही। पुढे ज्ञानोबा आहे सांगतात धनवंत आणि दयाळू, पैशावान आहे पण कधी सप्त्याची पावती नाही फाडणार, ते गावात गौतमी पाठी लागणार, गावात सप्ता नाही करणार, त्याला पैशावाल्याला अवगुण नाही मार। धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, वाघ आहे पण अवगुण आहे काय, कृपाळू नाही। बर, धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, अग्नि आणि शीतळू, अग्नि आहे पण थंड नाही, चटके देतो हे दुर्लभ जी दातारा। पुढे गेलोय सुंदर आणि पतिव्रता, सुंदर आहे पण पतिव्रत्य जपत हे दुर्लभ जी दातारा। मी भारतातल्या महिलांचं सांगितलंय, पाकिस्तानच्या महिलांचं सांगतोय, हा नियम आमच्या भारतांच्या महिलांसाठी नाही। आमच्या महिला गावोगावी तुका म्हणे पतिव्रता आजीची देवावरी सत्ता, एखाद्यात नाही प्रमाण पण परंपरेने लोक सांगतात। सुंदर आणि पतिव्रता अवधान होय श्रोता, श्रोता ध्यान देऊन ऐकाल, गाव श्रोता नाही
स्वतः कीर्तन सुरू झालं का लागलेच कडी नादाला आपल्याच नादात लागले झोपायला. काही काही तर रामकृष्ण आलेला झोपत येत जे विठ्ठल उठते. मग सांगा बघत कीर्तन संपलं संपलं आणि मग तो म्हणतो कीर्तन मोडलं खाते का शिवाय मोडायला. कीर्तन संपलं म्हणा मोडलं अवधान होय श्रोता आणि पुराणिक तरी ज्ञाता हे दुर्लभ जी जातात आणि वक्त्याला तरी सगळ्या अंगाचं ज्ञान राहील. वक्ता तर कमी झालं वक्ता तसं सहश्रेष्ठ. 10,000 एखादा वक्ता होतो मला 10,000 एखाद्याचा जसे आमचे आदरणीय अटल बिहारी वाजपेयी खरंच वक्ते होते मला. एकदा अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्याला गेले त्यांच्या पंतप्रधानांच्या कालावधीच्या काळात तिथं एक पत्रकार भेटले. त्या पत्रकाराचं काही लग्न झालं नव्हतं बाई होती. मग पत्रकार बाईने अटल बिहारीला एक विनंती केली आपका बिहा हुआ नाही म्हणजे नाही मैंने नहीं किया तुम्हाला हिंदी कळायची नाही मराठीच. पत्रकार बाई होती पाकिस्तानची तुम्हाला कळो ना कळो पण मी गोतलो नाही म्हणजे म्हणावे. पत्रकार बाई होती पत्रकार बाई म्हणली अटलजी तुमचं लग्न झालं नाही म्हणजे नाही माझंही झालं नाही म्हणजे नाही झालं. मग माझी अशी इच्छा आहे की तुमच्याशी लग्न करावं आणि तुम्ही त्याला सुन्मुख पाहणं म्हणतो तुमच्याकडे आहे का शब्द सुन्मुख पाहणं. तर सुन्मुख पाहत असताना तुम्ही जम्मू काश्मीर आम्हाला द्या एवढं मला तुमच्याशी लग्न करायचंय. आणि सुनेचं मुख पाहत असताना जे अलंकार दिले जातात अलंकार देऊ नका आम्हाला जम्मू काश्मीर देऊ टाक. अटलजी म्हणजे मी फार दिवस झाले लग्न करायची इच्छा करत होतो पण आज अनायास तुम्ही भेटल्यात मी लग्न जरूर करीन आणि तुम्हाला जम्मू काश्मीर सुन्मुख पाहताना देईन पण होड्यामध्ये सगळा पाकिस्तान मागून गेली जाणार वक्ता तसं सहस्रेशी. वा एकदा लोकसभेमध्ये आदरणीय अटलजीला एका मोठ्या नेत्यात आपल्या राष्ट्राच्या त्या नेत्यांनी त्यांना विचारलं अटलजी कविता करायचे ना. त्यांनी सांगितलं अटलजी खाली कविता कहने से देश नाही चालता. अटलजीला अटलजी हजर जबाब दिली हजर जबाब द्या जबाब म्हणजे जबाब. अटलजी म्हणजे खाली कविता कहने से देश नाही चालता. मग फिर क्या आवरोने लिखा हुआ भाषण पढाते माणसं असतील माझा. एकदा अटलजी बिहारींचं बिहारला मोठी सभा झाली लिडतो सभा तिथून मागं अशी सभा जाणार होणार नाही मी इथून पुढं बघा. आता स्थानिक लोकांचं लग्न पडतो एखादा चांगला व्यक्ती आपल्या भागात आला का ते भागातले जे काही मंडळी असतात आता गावगाव रामायणाचार्य भागवताचार्य कमी झाले खपल्याचार्य नाही ज्याला म्हणजे त्या बिहारमधले काही खपल्याचार्य त्यात आमचे नानोजी म्हटले की यहा महारोपी नाही चेलेगी या बिहारी की चले. बाहेरून आलेल्या लोकांचे तर काही चालणार नाही तर बिहारीच असणार हे त्याने स्टेटमेंट दिलं का दुसऱ्या दिवशी अटल बिहारीने स्टेटमेंट दिलं लालूजी आप खाली बिहारी आहे हम अटल बिहारी. असो मी तुमच्याकडे आलो नाही हे भाग्य समजा मीच मुख्यमंत्री असतो आज. मला ते अंग आहे पण मी ते झाकून ठेवलंय भेटत. असे काही हजर जबाब वक्ता तसं सहस्रेश. ज्ञानोबा ज्ञानदेव आलात म्हणतात क्वचित एखादा वक्ता असतो नाहीतर नाही हे दुर्लभजी जातारा. असे अनेक उदाहरणं तरी थोडक्यात सांगायचं काय की कुणांचं वाटप झालं त्यावेळेस जीव गैरहजर होता आणि मग जीवाच्या वाट्याला सगळे अवगुणच आले. गावभर तुम्हाला मुलं अवगुणी दिसतील त्यांचे बापा अवगुणी दिसतील त्यांच्या आणि सगळे अवगुणीच दिसतील तुम्हाला. गावगाव मुलं लय अवगुणी आता काय सांगा. एका गावी आम्ही 2-3 वारकरी एका गावी कार्यक्रमाला थांबलो चहा प्यायला एका घरी गेलो तर त्या घरातला मुलगा त्याची आई चहा ठेवत होती. तो आमच्याकडे पाहायचा आईकडे पाहायचा आईला म्हणजे आई घोडे हे अवगुणीच का आठवत होत आई घोडे तोच अवगुणी होता असं नाही त्याची आई अवगुणीच होती. ती आई जवळ आली पोराच्या तोंडात ठेवून दिली बावड्या तुला घोड्यांना गाड वाटला फरक कसा कळत पोरग तर अवगुणी आई त्याच्याहून अवगुणी एक मुलगा संत्र तोडत होता संत्राच्या बागायदाराने त्याला धरलं तोंडात ठेवून दिली शहाण्या
अरे आता तू संत्र तोडतो कालांतरी लोकांचे घर पडशील, चल तुझ्या घरी तुझ्या बापाला सांगतो तुझा मुलगा चोरी करतो, तो ना मला घरी नेऊच नका, माझा बाप तुम्हाला घरी सापडायचाच नाही, म्हणजे पुढे वारी लागेल नका, अरे वारी करणाऱ्याचे पुढे असे चोरे करतात, मग कुठे आहे तुझा बाप, म्हणजे तो बघा मुसुंबीच्या बागा तोही मुसुंब्यात तोडतो, मुलं अवगुणी बाप अवगुणी सगळे याला तुका म्हणे झाला अवगुणाचा थार, शिवाच्या वाट्याला अवगुण आहे. नवरा बायको टू व्हीलर वर चालले होते, गडी पुढे बसला तर बायको मागे बसली होती, पुढे गाड वाढवा याने गाडी थांबवली, गाडवत असत बाई अवगुणी होती, बाई मालकाड म्हणते होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घालून गाडव्याचा पाहुणे काय बोलाव काही बायां लकड होते का, मी म्हणलं ना आपल्या भारतातल्या बायांचं नाही पाकिस्तानच्या बायांचं सांगितलं, आणि तुम्हाला वाटलं तर माझी तक्रार करा पाकिस्तानच्या बायांना, बरं आणि मग होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला, तुमच्या पाहुण्याला राम राम घाला ना, तो गडीला यावं बोलू तो नबी सासऱ्याला राम राम घालीत नसतो, आता काय करावा पिटाला जीवावगुणी जीवाच्या वाट्याला अवगुण आहे, पण मात्र देव आणि संत यांच्या वाट्याला गुणवत्ता आलेली आहे, देवाकडं गुण आहे, अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून तुझी पार नाही गुना
तसे संतांच्या वाट्याला गुण आले तुका म्हणे गुण
क्षमा तिघांची मागतात. एक संत क्षमा मागतात जीवाची, संत क्षमा मागतात संतांची, आणि संत क्षमा मागतात देवाची. संत या तुम्हा आम्हा जीवांची क्षमा मागतात. वास्तविक पाहता संतांनी आपली क्षमा मागावी एवढ्या लायकीचे नाहीत आपण. आपण काय लय गुणाचे आहेत काय, पण तरी संत आपली क्षमा मागतात. का क्षमा मागतात? कधी कधी संत आपण हितावर यावं म्हणून कडक बोलतात. तुकाराम महाराजांच्या खात्यात असे कडक अभंग आहेत. नाम साधना सोपी असून तुम्ही नामजप करत नाही, तुम्हाला एका बापाच कसं म्हणा? तुकाराम महाराज म्हणतात मी नाम नवदेजाची वाचा तो लेख तो बापाचा. कडक बोलले, नामस्मरण करावं. तुम्ही म्हणाल हे कसं कळत? ज्यावेळेस कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्यावेळेस आपला शेजारी म्हणत नसत, समजून घ्यायचं. ओळखितयाची कोण जाणा भक्ताची. हे गाथ्यातलं सांगतो मी, माथ्यातलं सांगत नाही. मी प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक भू आहे बाबा. हे जी ओळखितयाची कोण जाणा अभक्ताची. महाराष्ट्रात राहतून तुला पांडुरंग माहित नाही, तुला माणूस कसा म्हणा? थावा नाही पांडुरंग, जाणा जातीचा तो टिंब टिंब. ज्याशी विठ्ठल नाही ठावा याचा संकलन करा. नाम न म्हणे ज्याचे तोंड तिची चर्मकाचे कुंड. तुका म्हणे त्याच दिवशी टिंब टिंब गेली टिंब टिंब पाशी. गाथा पहा मी इथं सांगू शकत नाही. विठ्ठल एवढं कडक बोलल्यानंतर संताला वाटलं आपण घरी समाजाला बोललो, मग ते समाजाची क्षमा मागतात. बोलिलो ते काही तुमची आई पा, बोलिलो ते काही तुमची आई पा, बोलिलो ते काही तुमची आई पा, बोलिलो ते काही तुमची आई पा. वचन हिता. आम्ही बोललोय पण ते तुमच्या हितासाठी. आई म्हणती बाळ्या उन्हात मरू नको सावलीत मर, म्हणजे ती मर म्हणण्यात तिचं तात्पर्य का? उन्हात खेळू नको बाबा, सावलीत खेळ असं सांगायचं. तसं आम्ही कडक बोललोय. जर तुमचं मन दुखावलं असेल तर आम्ही तुमची क्षमा मागतो. बोललो ते काही तुमची हिता वचन नेन त्या क्षमा किजे. ध्यान म्हणा सध्या मृत्यूलोकात 99% लोक वाट लावायला बसले, वाट धावायला बसलेले नाही. आणि आम्ही संत तुम्हाला वाट दाखवतो, तुम्ही आमच्यावर रुसता. अरे वाट दावी तया नलगे रुसावे. आणि जर तुम्ही रुसले तर तुमचं नुकसान नाही, पण खकाना हमकास होणार. आताताई जीवे नाशपा. सन महाराष्ट्रात ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरेवर जो रुसला त्याचा खकाना जाणार. विठ्ठल आता काही जीव नाशिका दृष्टांत दिलाय. निंब दिला रोग तुटाया अंतरी. आम्ही कडू निंब का दिला? तुमचा रोगच तसा म्हणून कडू निंब द्या. पोभाळीतावरी चर्यात दुःख चोळायचं नसतंय, दुःख पिळायचं असतंय. एका जणाला गळू झाला गळू. आता गळू शब्द जुन्या माणसाच्या लक्षात येईल, नवीन पोराच्या असा सुस्ती गळू झाला. आता नवीन पोरच गळून गेले तर त्यांना काय गळू झाला? आणि मग असा गळू झाला हाताला. आणि त्याने किती खाल्लं तर अंगी लागत नव्हतं. एका डॉक्टरकडे गावातून डॉक्टर होते, वरल्याळीने डॉक्टर होते, खंड्याळीने डॉक्टर होते. वरल्याळीच्या डॉक्टरांकडे जायचा, वरल्याळीचे डॉक्टर फक्त गोड बोलायचे. बरं होईल हा, काही नुसतेच गोड बोलत आहेत, काम करीत नाही, काय नाही काय नाही. मला समाजाची काम करा. विठ्ठल विठ्ठल
बरं होय ना कवा बरं व्हायचं बाबा. दोन महिने तो गडी असा होता पर वाळून गेला. जोडीदार भेटला कसा होता शितू कसा झाला शितू कसा वाढून का गेला तो मला काय करावं. मला गळू झालं मोठा दुखड झालंय म्हणजे ते काय गळू काय बरा होईना. मग डॉक्टरकडे जायचं अहो म्हणे वर्गाळ्याच्या डॉक्टरकडे जातो पण ते आपलं नुसतंच आपलं वर वर बाया नऊ कशी झोप बाया म्हणजे मग म्हणजे तू खांद्याळीच्या डॉक्टरकडे अहो म्हणे ते बोलायला कडक आहे खांद्याळीचे डॉक्टर बोलायला कडक पण गुन्हा ना चांगला आहे. गाय नाक मारते पण गाय दूध चांगली देते. बैल मारकाय पण नांगरायला चांगला आहे. मग तसं तू खांद्याळीच्या डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे गेलं डॉक्टरने पाहिलं म्हणले दोन तासात तुमचा रोग बरा करतो फक्त चौघ जण घेऊन येते. मग तू म्हणला सरपांना सकट आणायचं. अरे नाही बाबा तू चौघ जण घेऊन ये. चौघ जण आणले म्हणजे झोपवा वर झोपवा. दोघांनी हात धरले दोघांनी पाय धरले आणि तो खांद्याळीचा डॉक्टर बोलायला पोट नव्हता कडक काम करायला त्याने तो कडू धरला आणि पिळला आणि तो ओरडू लागला रुग्ण. तो म्हणा तू किती ओरड साधू कधीही समाजाला गोड वाटल असं समाजाला बरं वाटल असं बोलत नाही. समाजाचं बरं होईल असं बोलतात. आजही समाजात काही वरल्याळीच्या डॉक्टर सारखे आहेत ना साधू. पण काही साधू बोलायला कडक साधू बोले साधूची क्षमा मागतात.
वेडी वाकुली उत्तरे कोबराय माऊली करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध पायाच्या प्रसादी गाय बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती साधू साधूची क्षमा मागतात साधू समाजाची क्षमा मागतात तसे साधू देवाची क्षमा मागतात सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या चौथ्या चरणात काही न बोलो नी आता मी शब्द बोलत नाही तो का म्हणे उगाच चरणी ठेवितो माथा आता तुझ्या पायावर मी मस्तक ठेवतो तो का म्हणे पंढरीनाथा पांडुरंगा क्षमा करी अपराध माझ्याकडून जो अपराध घडलाय तो क्षमा कर काय अपराध घडला होता प्रसंग असा झाला की जगद्गुरु तुकोबरायने वेदाचं तत्वज्ञान गाथेच्या रूपाने मराठीत आणलं आणि त्या काळातल्या काही कडक लोकांनी तुकाराम महाराजांना शासन केलं आणि रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांच्या आज्ञेवरून तुकोबरायचा गाथा डोहात बुडवला याला डोह प्रकरण म्हणतात हे गाथा झालेलं प्रकरण डोहात बुडवला तुकोबराय घरी 5 दिवस येऊन बसले लोक तुकोबरायला भेटले यायचे आणि महाराज तुमचा परमार्थही बुडाला आणि संसारही बुडाला संसार कसा बुडाला तुकोबरायांच्या वाडवडिलांचं समाजावर कर्ज होत दुष्काळ पडला तुकोबरायांनी त्या कर्जाच्या वह्या काढल्या समाजाला अन्न मिळताना आणि कर्ज आपण समाजाला मागायचं आपल्याला हे पटत नाही मग आपण लोकांना तर कर्ज मागायचं नाही पण या कर्जाच्या वह्या सुद्धा ठेवायच्या नाही का ह्या वह्या जर ठेवल्या तर मी नाही मागितलं तर माझी मुलं समाजाला कर्ज मागतील माझे नातू समाजाला कर्ज मागतील मग तुकोबरायने त्या सगळ्या कर्जाच्या वाया घेतल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या महाराष्ट्रात सर्वात पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबरायने दिली सर्वात पहिली देह सर सगळं तोंड पाहून नाही असं कस तोंड पाहून नाही सर सगळं कर्जमाफी गेली पहिले जगद्गुरु तुकोबरायला नाद नाही करायचा आमच्या तुकोबरायचा कोणी हात नाही धरायचा मग पायच धरायचे तुकोबराय तुकोबरायचा कुठं नाद होत असतो का नाही सर सगळं कर्ज मागे गेले मग लोक म्हणायचे महाराज कर्जाच्या वया बुडाल्या म्हणजे तुमचा संसार बुडाला पण आता गाथा बुडाला म्हणजे तुमचा परमार्थ बुडाला जगतच कशा 5 दिवस लोकांचं बोलणं ऐकलं लोकांचं बोलणं तुकोबरायला सहन होईना ती जुनी माणसं होती लोक काय बोलते हे त्यांना कळत होत जुनी जुनी आता काय नाही आता माणसं रट कातड्याची किती लोक बोलले तरी समाजाच्या वेदना कळायला पाहिजे ते जगद्गुरु तुकोबराय होते तुकोबरायने ठरवलं आता मात्र आपण आता दिसू नये ज्यांना ऐसे करा नारायण आणि मग जगद्गुरु तुकोबरायने पताका उचलली थेट आनंद डोहावर आनंद डोहावर एका शिळेवर अनुष्ठान मांडलं आता जा हा एक तर गाथा तरी तरला पाहिजे नंतर आपण तरी जायचं मग 13 दिवस अन्न नाही पाणी नाही 13 दिवस झाले निश्चक्र करिता नपवसी अनंता माही बापा पाषाणाची खोड बैसायला घेऊन पाडून ना अरे तू काय वारकऱ्याचा एवढा अंत पाहतो कमाल झाला समाजाचा अंत पाहू नये आणि मग
अशाला विचारित आहे महाराज घडलं प्रकरण पांडुरंग 13व्या दिवशी रात्री भगवंत सगळ्या समाजाच्या स्वप्नात गेले उठा जगद्गुरु तपोवनाचा गाथा दगडा सह तरुणाळ आहे आणि मग सगळा समाज डोहावर धावला तुकोबरायचं विशुद्ध पडलेले होते 13 दिवसाचा उपवास होता ते काय सर पाणी पिऊन उपोषण करत नव्हते निर्जला उपोषण होत आता काय कोण नको उपोषण करत मग काय ते उपोषणाची मजा आणि मग तुकोबरायचं उपोषण होत तुकोबरायचं उपोषण कळाला गेलं 14व्या दिवशी स्वतः भगवंत तो गाथा दगडा जळी दगडा सहित वया तारी आल्या दैशाला उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोखड्या विश्वजना ज्यावेळेस वयात तरुण आल्या त्यावेळेस तुकोबरायला भरून आलं पांडुरंगा तू मलाही भरू दिलं नाही पण गाथाही बुडू दिला नाही तुकोबराय म्हणतात तेव्हा माझी चूक झाली चुकी झाली एक वेळा मज पासवणी चांडाळा उभे करून या जळा माझी वया रक्षी देवा मी तुझे 2 विभाग केले तू 1 रूप धरलं माझ्याजवळ थांबला आणि मला भरू दिलं नाही दुसरं रूप धरलं आणि पाण्यात गाथा बुडू दिलं नाही वाटेनाशी दोही ठाई मजपाशी आणि दोही लागो दिला नाही येथे तेथे आघात त्याला तो हो प्रकरण पांडुरंगा तू मलाही मरू दिलं नाही गाथा बोलू दिलं नाही आता माझा अपराध आहे की मी तुला 2 विभाग देवा तुझे केले आता इथून पुढे माझी कोणी मान कापली काप कोणी माझी मान सुखे निंदो तुर्जन तुझं होय शीन ते मी न करी सर्वथा पांडुरंगा तुला शीन होईल असं मी करणार नाही आजपासून तुझ्यावर मी काही भार घालणार नाही तू गाथा तरुण आणला यातच माझा विजय झाला पांडुरंगा हा माझा अपराध आहे या 13 दिवसात मी तुला काय बोललो नसत नको नको ते बोललो तरी देवा तू ते सगळं सहन केलं हा माझा अपराध आहे मी तुला क्षमा मागतो आता मी शब्द बोलू शकत नाही काही न बोलू मी आता उगाचं चरणी ठेवितो माथा तू का म्हणे पंढरी नाथा क्षमा करी अपराध म्हणून माझ्या अपराधाला क्षमा कर खरं सांगू देवा तुला कशाचीच उपमा देता येत नाही तुला जर आईची उपमा द्यावी तरी कमी पडते चंद्राची उपमा द्यावी तरी कमी पडते अमृताची उपमा द्यावी तरी कमी पडते पाण्याची उपमा द्यावी तरी कमी पडते Oh,
आईपेक्षा मायाळ आहे याला व्यतिरेक आलं कारण. आता मी तुम्हाला सांगायला गेलं तुमच्या डोक्यावर मी पण मांडवून जाईल, मांडवही नाही तुमच्या डोक्यावरतीही बरं झालं. तू मावडे होणी मायाळ, तू आईपेक्षा मायाळ आहे. चंद्रापेक्षा शीतळ आहे, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, पाण्यापेक्षा देवा तू पातळ. कल्लोळ प्रेमाचा, प्रेमाचा तर तू कल्लोळ आहे. म्हणून देवकाशाची उपमा तुझी तुझं पुरुषोत्तमा दुसरी उपमा देते. उपमा अलंकार साधत नाही म्हणून तर व्यतिरेक अलंकार इथं अभंगात आहे. ओवाळून नामा तुझ्यावर मी सांगेलो, तुझ्या नावावर माझा जीव ओळख झाला. तुवा केले रे अमृता, देवा अमृत तू तूच निर्माण केले, गोड त्याहून तू परत. इथंही व्यतिरेकच अलंकार, तो अमृतापेक्षा हे गोड आहे. पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक, पाच तत्वाचा जनिता आहे, सकळ सत्ता नायक आहे. काही न बोलून आता म्हणून मी काही बोलू शकत नाही. मुगाच चरणी ठेवे तो माथा, तुका मध्ये पण नरी नाथा क्षमा करी अपराध. गोह प्रकरणाचा शेवट असा झाला, गाथाचा तरुणाला गावगावच्या लोकांनी गाथा पारायण सुरू केले, समाज घेऊन गेला, गाथा दगडा सत्तरुण आला. पण ज्यांनी गाथा बुडवायला लावला ते रामेश्वर भट्ट पुण्याला नागेश्वराच्या दर्शनाला चालले. जाता जाता अंगड शहाबाबाची भीर लागली. ते अंगड शहाबाबा मुसलमान फकीर साधू होता, जातीवंत साधू होता. त्याने चिंचवडचे चिंतामणी देवांचं काम काढला. त्याच्याकडे कटोरा होता, तो कटोरा असा होता किती टाकलं तर भरतच नव्हता. बहुतेक माणसाची कवटी असावा असा माझा अंदाज होता. माणसांना किती त्या पोटच भरत नाही, त्याच्या ठोकत काय कशाचं बनवले देवाला. कटोरा घेऊन तो चिंतामणी देवांकडे गेला. भिक्षाम नाही, चिंतामणी देव पूजा करत बसले होते. पण सेवकांना सांगितलं रे कोण साधू आलाय त्याला वाढ. ते गेले गमीलं घेऊन. कटोरा पाहिला म्हणजे काय करावं घेणार फकीर, आम्ही गमीलं भर धान्य घेऊन नाहला कटोरा घेऊन. ते दोन माझं दोन वंशाळ टाकलं तरी कटोरा भरलं नाही, गमीलं टाकलं तरी भरलं नाही, पोतेच्या पोतेरीच वाढलं नाही, भरलं नाही. अखेर त्या सेवकांनी चिंतामणी देवाला जाऊन सांगितलं, चिंतामणी देवा म्हणजे अंगडशाचा कटोरा भरत नाही, अंगडशा आले भर पहिलंच सांगायचं. आणि मग आपल्याला भरता येणार नाही की गणपतीला त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि गणपती प्रगट झाले. आमच्या पप्पांनी गणपती आणला, गणपती प्रगट झाले. गणपतीला सांगितलं रिद्धी सिद्धी तुमच्या दोन बायका आता उभ्या करा आणि तेवढा कटोरा भरून. आणि रिद्धी सिद्धी दोन्ही बायकांनी त्यांचा कटोरा भरून दिला येतो म्हणले. आणि मग चिंतामणी देवाचा घाम काढल्यानं गेले तुकोबा यांच्या दारात. तुकोबा काय त्यांचा प्रताप मला पाहायचं. अंगडशा तुकोबरायकडे गेले तर तुकोबरा गेले ते भंडाऱ्याला बरोबर भजन करायला. आणि जिजाबाई तडत होत्या. भिक्षाम दे आवाज ऐकला तुकोबरायची कन्या भागीरथी. लगेच भागीरथीने पीठ उचललं जात्यावर. जिजाबाई धावली, बाप उदार काटी महा उदार. लगेच भागीरथी माझ्या हातावर हात मारला, सगळं पीठ सांडलं. आधीच ती भागू केवढी, तिची वंझळ केवढी, ते पीठ किती येणार त्याच्यातही सांडलं. तरी भागूबाई तशी पळाली, काही नका सांग सांदी बोटात गुतलेलं पीठ घेतलं. अंगडशा म्हणजे जिथं चिंतामणीचा घाम काढला तिथे एवढी एवढी ननुबाई आली, ही काय माझा कटोरा भरणार. तर ती भागीरथीबाईची मुलगी होती, तिने नुसता हात झटकला, कटोरा तर भरला. पण शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर सांगतात कटोऱ्यातून एवढं पीठ खाली पडलं, एवढं पीठ खाली पडलं की अख्खा अंगडशा काढला पीठात, तरी पीठ उरलं म्हणा. आणि मग असा फकीर अंगडशा. मग तो म्हणाला धन्य तुकोबा, धन्य तुकोबा समर्थ. भागीरथी म्हणली तुकोबा नाही, ही त्यांची मुलगी आहे. मग ते म्हटले मुलगी अशी तर बाप कसा वा. धन्य तुकोबा. तेव्हापासून अंगडशा तुकोबाच्या कीर्तनात यायचे पण कटोरा पाथा घालायचे. या साधूने यांच्या मुलीने माझा कटोरा भरला तर बाप कसा. त्या अंगडशाची विहीर रामेश्वर भट्टांनी उडी टाकली. अंगडशा म्हटला माझं नमाज पडायचं पाणी कोणी नासवलं जा त्याच्या अंगाचा दाह होईल वैशे डुबते. ते रामेश्वर भट्टावर आले का नाही ते आत पडायची गरज, बाहेर आले का नाही नाही. मग दोन शिष्य बोलवले, त्यांनी दोन माठ भरून पाणी आणलं. रामेश्वर भट्ट माग चलायचे, शिष्य पुढं चलायचे. त्या माठाला दोन कोच पाडली दगडाने आणि ते पाणी अंगावर रामेश्वर भट्टाच्या. हे मैत्रीचे संस्कार हयातीत वागावं लागतात. कधी साधूच्या विरोधात गेला का त्याचा खाका झाला. साधूच्या विरोधात जायचं नाही, तुम्ही कोणाच्या विरोधात जा. साधूची खोड काढली का तुमच्या
कुळेच्या कुळ्या प्रकारचा त्यांना. मग त्या दोन धारा अशा सुरू झाल्या. मग त्यांनी नागेश्वरापुरा पदर पसरला. नागेश्वरा माझा दाह शांत करा. नागेश्वर म्हणजे तुम्ही एका साधूची खोड काढलेली, तुम्ही साधूला शरण जा तर तुमचा दाह शांत होईल तसा होणार नाही. आता रामेश्वर भक्त ब्राह्मण गडी ते म्हणजे मग तुकोबाला कशाला शरण द्यायचं, आपण ज्ञानोबरायला शरण द्यावं असं असतं. ज्याला आरक्षणाची गरज आहे त्यालाच दिलं पाहिजे असं. आणि मग तिकडे रामेश्वर भक्त ज्ञानोबराय ज्ञानोबराय म्हणजे तुम्ही आमचं दार ठोकू नका, ज्यांनी तुम्हाला वर घेतलंय त्यांनाच तुम्ही शरण लावा. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय अमा थोर का जो अवतार नामयाचा त्याची तुझं काही घडली रे निंदा. तुम्ही तुकोबारायची निंदा केली म्हणून तुम्हाला भोगावं लागले. आता एक करी शरण जा तुकोबा. आता तिकडं कसं जावं, तिकडं तर आता तरुण आणाय लोक हलते काय त्यांना मोठे द्यावा. मग मग कोण शिष्य पाठवले, असलेला शिष्य भेटत येईल हे विचारते. मग कोण शिष्य गेले तर तुकोबारायांनी सांगितलं रपल ताणलेला चांगला बघ तोडलेला चांगला. आपण रामेश्वर भक्ताचं फार मजा पाहू नये. मग तुकोबारायांनी एक अभंग लिहून दिला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र. हा अभंग वाचला, दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्नी ज्वाळा. रामेश्वर भट्टाचा दाह शांत झाला. आणि मग रामेश्वर भट्ट आळंदीतून ती होळा दंडवत घालीत निघाले. तिकडून तुकोबाराय आडवे आले, दोघांची भेट झाली. म्हणे रामेश्वर त्याच्या समागमी झाले आराम देह माझे. तुकोबा तुमच्या गाथेतील एक कडव वाचलं तर माझा दाह शांत झाला. जे रोज गाथा पारायण करतात त्यांच्या पायावर माझा माथा. सगळ्या नाशिक जिल्ह्याला विनंती आहे, 2 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान जग आता येणाऱ्या बीजेच्या दुसऱ्या दिवशीपासून तुकोबारायचा 375 वा सुरू होतो. मग देहू संस्थांने सगळ्या महाराष्ट्राला फरमान काढलंय का तुकोबारायचा 375 वा वैकुंठ गमन सोहळा. तुकोबारायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष सुरू होत आहे या बीजेपासून पुढच्या बीजेपर्यंत 2024 ते 2025 ची बीज. मग सगळ्या महाराष्ट्राने करा. मग आम्ही म्हटलं तुम्ही नारळ द्या आम्हाला, द्या जिल्हाभरी नारळ. मग ते पहिलं नारळ कोणाला. मग मी थोडी वकिली केली आणि मग नाशिक जिल्ह्याला सगळ्यात पहिलं नारळ भेटलं. ठिकाण निवडलंय सगळा नाशिक जिल्हा एकत्र येणारे ठिकाण बरवशाचं ठिकाण बरवस फाटा निफाड तालुक्यात येवला. आणि निफाडच्या मध्ये वेंचूर गावापाशी बल मोठ पारायण धरले. रोज 1000 टाळकरी आणि गाथ्यात जेवढे अभंग तेवढे वाचक. मोठं पारायण आहे, जवळजवळ 11000 लोकांचं पारायण येते आणि संध्याकाळी 5-50 हजार लोकांचं नियोजन. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी काळ आहे त्याचा, कारण सगळ्यांच्या घरी सकाळी गुढीपाडवा राहतो आणि सायंकाळी सगळ्यांनी तिथं मांडे घेऊन बोलवलंय. जवळजवळ 1.5 लाख लोकांना मांडे भोजन आहे. मला 1.5 लाख लोकांना सुंदर नियोजन. सगळ्या नाशिक जिल्ह्याला विनंती की आपण 2 एप्रिल ते 9 एप्रिल गाथा पारायण भरवस फाटा ती मंडळी इथं आज आलेली इथं त्या फाट्यावर. आणि तुकोबारायांचा नारळ प्रसाद त्यांना भेटलाय आणि त्यांनी पैठणी साडी आणली आदरणीय अक्कांसाठी. हे आमंत्रण आहे अक्कांना. आणि दुसरी गोष्ट अशी की नाशिक जिल्ह्यात जेवढे तालुके येत एका तालुक्यातून एक आदर्श कीर्तन करावा. धन्य तुकोबा समर्थ हा पुरस्कार द्यायचा नाशिक जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक तालुक्यातून. तर इकडं सटाणा देवळा हा भागातून कोण कीर्तनकार द्यायचं हे अक्काने सांगायचं, आबाने सांगायचं. कारण या भागातल्या सगळ्या कीर्तनकाराची नाळ या माऊलीशी जोडलेली. माऊलीने आम्हाला कोणी जरी दिलं माऊलीच्या परिवाराने तरी नाशिक जिल्ह्यात त्यालाच पुरस्कार द्यायला हवा. फक्त नाव तुम्ही सुचवायचं सेवा द्यावी. कीर्तनकार आम्हाला प्रसिद्ध नकोय, सिद्ध हवाय. सिद्ध सिद्ध कीर्तनकार पाहिजे ज्याने कधी 500 रुपयासाठी वड्यातून गाडी माग आणली नाही असा कीर्तन. तिकडे खाना नारळ आणि वटी बघायची वाट लावायची. तारीख द्या त्याला 2 एप्रिल ते 9 एप्रिल असं हे दोह प्रकरण आजच्या अभंगात आहे. दुसरी एक समाजाला सूचना आहे की गेली 500 वर्षापासून राम मंदिर भारतात नव्हतं माय बाप. ही रामाची भूमी असून इथं कशी रामाला रावणाची वागणूक भोगावं लागली. 500 वर्ष बाबरला त्याने पाडलं. जवळजवळ त्या राम मंदिर बाबरांनी पाडल्यानंतर
उभारणीसाठी 400,000 हिंदूने बलिदान दिले महाराज, हे बलिदान विसरता येणार नाही आपण. आणि म्हणून 2020 साली आपले हिंदूंच्या बाजूने निकाल लागला, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. आणि मग आदरणीय आपल्या देशाचे महामहिम पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी 2020 ला पायापूजन केलं, पारिजातकाचं वृक्ष लावला. जे कामाने गती घेतली महाराज त्या राम मंदिराच्या, तर आता येणाऱ्या 22 जानेवारीला रामलल्ला अयोध्येत प्रतिष्ठित होणार आहे. सगळ्या समाजाला माझी विनंती, माझी विनंती आहे का, 21 जानेवारीला सगळं गाव झाडून काढायचं आदल्या दिवशी, आदल्या दिवशी. 22 जानेवारीला आमच्या माता माऊलींनी सगळ्या दारात सरा टाकायचा, रांगोळ्या काढायच्या, आपल्या घरात दिवे लावायचे, दीपावली करायची, दारात गुढ्या उभारायच्या, घरावर भगवा झेंडा लावायचा, घरात पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा, गुढी उभारायची. गुढी पाडवा का करतात माहिती का, 14 वर्ष राम वनवासातून माग आले म्हणून ते गुढी पाडव्याला अयोध्येला आले म्हणून लोकांनी गुढ्या उभारल्या. ते 14 वर्ष गेले होते, इथं 500 वर्ष रामरायाला मंदिर नव्हतं. 500 वर्षाचा वनवास भोगून या 22 जानेवारीला रामराय तिथं प्रतिष्ठित होणार आहे. सगळ्या गावगावच्या लोकांना विनंती, आपल्या मंदिरात भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा. आणि मरेपर्यंत तुम्हाला सांगायला होईल की आमच्या हयातीत राम मंदिर झालं. आमच्या हयातीत राम मंदिर, जन्मभूमी न्यास, या न्यासच्या तर्फे एक एक मनुष्य मंदिर बांधून देईल अशी लाखो माणसं होती त्यांच्याकडे, पण त्यांनी प्रत्येकाकडून 10,000 रुपये मागितले. का बरं, जर पुन्हा बाबर आला, असा एखादा बाबर आला तो मंदिर पाडायला लागला, एखाद्याने बांधला असतात लोक म्हणजे असते त्यांनी बांधले. पण आज प्रत्येकाचा पैसा असल्यामुळे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत मनुष्य माणसं खवळून उठला, राम मंदिर आम्ही बांधले, आमचे 10 रुपये त्या राम मंदिरात, प्रत्येकाने पैसे दिले ते राम मंदिरात. काय नियोजन आहे महाराज, त्यांचा कोणी हातच धरायचा नाही, पायच धरायचा महाराज, सुंदर नियोजन आहे. आणि म्हणून प्रत्येकाने त्या दिवशी आपल्या गावात शोभायात्रा काढायची, रामलल्लाची मूर्ती एका पालखीत बसवायची, पालखी बरोबर काढायची, किंवा एखादी मोठी पक्की बरवायची, त्यात रामरायाची प्रतिमा ठेवायची. सगळ्या माता बावल्याने डोक्यावर तुळशी घ्यायचे, कळस घ्यायचे, गावातले भजन मंडळाने रामरायाच्या पालखीपुढं भजन करायचं, तरुण मंडळीने लेझिम पथक बँडवाल्याने बँड लावायचं, फटाके उडवायचे. त्या दिवशी महाराष्ट्रात पूर्णावरणाचा स्वयंपाक झाला पाहिजे, कोणी व्यसन मुक्ती सर्वांनी लावायची, कोणी व्यसन करायचं नाही. आणि या रामराय आपल्या या वर्षी प्रतिष्ठित होते म्हणून रामासाठी काहीतरी गोष्ट सोडायची. प्रत्येकाने 22 जानेवारीला कोणती गोष्ट सोडा, मग तुम्ही म्हणता आम्ही जुन्याच्या आपलं सोडून नव्या घेऊन जा, तसं नाही. कोणी नियम करा, आजपासून मी तंबाखू खाणार नाही, कोणी म्हणायचं मी बिडी वाटणार नाही, ज्याला गांजा सोडा वाटत त्याने तो सोडा, दारू सोडा वाटत फक्त पप्याच्याही सोडू नका एवढं भेटणार म्हणून म्हणतो. सगळ्याला विनंती, एक व्यसन सोडा रामरायासाठी, प्रत्येकाने एक व्यसन सोडा. तुम्हाला जन्मभर सांगायला होईल का हो, तुम्ही दारू कधी सोडली म्हणजे रामलल्लाच्या वेळेस प्रतिष्ठित झाले, 22 जानेवारीपासून राम राज्य सुरू झालं या भारतात म्हणून मी दारू सोडू. कोणी गांजा सोडा त्याला ती व्यसन असतील, आता इथं नाही तसले कारण आमच्या माऊलीने समाजाला निर्व्यसनी घडवलंय, समाजाच्या माणसाच्या मनात माझ्या माऊलीने जागा केलेली आहे. आणि म्हणून पहिली सूचना 2 एप्रिल ते 9 एप्रिल भरवस फाटा पारायण, दुसरी सूचना रामलल्लाची मिरवणूक, तिसरी सूचना आपलं त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ. दरवर्षी आपण त्र्यंबक वाहिला जातो, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो, परंतु त्र्यंबकेश्वरची पंचक्रोशी प्रदक्षिणा, जी प्रदक्षिणा स्वतः निवृत्तीनाथांनी केलेली, ती प्रदक्षिणा येत्या 14 मार्चला सुरुवात होते. 14 मार्च तर ज्याला यायचंय, 14 मार्च ते 21 मार्च ती प्रदक्षिणा आहे. आणि त्या प्रदक्षिणेची सगळी माहिती आपल्या नाशिक जिल्ह्याची एक रोजनिशी आहे, सगळ्याला विनंती, जात असताना ही रोजनिशी घेऊन जा. इथे बघा पाठीमागच्या भागात सगळी माहिती दिलेली आहे. आणि आपल्या माऊलींची पुण्यतिथी आहे, नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या साधूंची पुण्यतिथी, आदरणीय दुर्गोजी महाराजांची पुण्यतिथी, तुकाराम बाबा गोराणेकर. खरं तर माऊली बाबांनी तुकाराम बाबांना या भागात आणून, जसं माऊली बाबांनी या भागामध्ये अनेक कलश स्थापना केल्या,
माऊली बाबांनी थकल्यावर सांगितलं तर मी नाही, माझ्या तुकाराम बाबा गोराणेकरण पुढे तुम्ही करावा. अनेक गावच्या मूर्ती स्थापना कलशाचे कार्यक्रम त्यांनी केले. आज त्यांनाही त्यांचं एक वर्ष पुण्यतिथीचं होते आले. सगळ्याला विनंती, निवृत्तीनाथांची रोजनीची किंमत 25 रुपये, एकेकाने डबल घेऊन जा. एक पाप्याचे बाबाला एक पाप्याचे आयला. अतिशय सुंदर इथं मंडळाची निवृत्तीनाथ पंचकृषी मंडळ आले, त्यांनी छापली तपासायला माझ्याकडे आले. मग त्याच्यात आपण जाय खेड्याच्या माऊलीची पुण्यतिथी. पुढल्या वर्षी नंदला नाळ आबा तुम्ही नारळाच्या तारखांना भाद्रपद रामाला सांगा, म्हणजे त्याच्यात नारळाच्या तारखांनी गावं येतील. कारण ही डायरी सगळ्या नाशिक जिल्ह्यात जाते ना, आणि म्हणून नाशिक जिल्ह्याच्या लोकांना मोठ्या हेडिंगमध्ये नारळाचं गाव पुढल्या वर्षीचे गाव असं तालुक्याचं कठीण ना. दोन्ही नारळ आली पाहिजे, दोन्ही काळी नारळ धनी रामळेची ते वारी आली पाहिजे. आपल्या दिवाळीचा कार्यक्रम या डायरीत आला पाहिजे. फक्त तुम्ही आम्हाला भाद्रपदात आपले गणेशगावची कापशी मंडळी यांना सांगा, कारण ते काम तेच करतात. तपासाहेब माझ्याकडे मुरलीधर बाबा सोनार, मुरलीधर बाबा गिनस गावकर, ते गणेश गाव लक्ष देत नाही लोकांचं. महिरावणी म्हणून सरळ त्र्यंबकेश्वर आहे, पण मुरलीधर बाबांचं माऊलीचं फार प्रेम होतं. माऊलीने म्हणून नाही, मुरलीधर बाबाच्या गावाला थोडा उशीर होईल, पण मुरलीधर बाबाच्या गावी जायचं. पण सोहळा वाटणं करून माऊलीने माणसं जपाव, माझ्या माऊलीने नाही माणसं जपली. अठरा पगड जातीची माणसं माझ्या माऊलीने जपली. म्हणून हा नारळाचा कार्यक्रम मी सगळं उरकलंय. फक्त आपली जी वेदना आहे ती आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मान्य केली, केली ना मान्य. हात जोडून सांगा जरा, उठून उभेरा, उठून उभेरा, इकडे हात जोडा समाजाला, जनता जनार्दनाला हात जोडा. मान्य केली टाळ्या वाजवणारा. इथून पुढे शेतकरी लय घाम गाळतो माय बाबा. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्यावा. लय घामाचा पैसा त्यांना त्यांचा द्या, हमी भाव द्या शेतकऱ्याला. कांदा आमचा काढायला आला का झालेच बाजार आलेच घाले काय गळा पडून राहणार. एक दुसरी गोष्ट, समाजाच्या तुमच्या वेदना समाज ऐकायला तयारी आणि आदरणीय आबा एक दोन सूचना देतील आता. एवढ्या सूचना तुम्ही ऐका, मग उठा. तुम्हाला सगळ्याला माऊली बाबाची शपथ आहे, कोणीही उठू नका. एवढ्या सूचना द्या आबा. आले का आबा? एका मिनिट, एकच मिनिट घेतील आबा, नाही घेणार नाही. सूचना देतील, कोणीही बोलणार नाही आबा. आणि मग विठोबा रुक्माई, मग ज्ञानेश्वर माऊली बोलत, कोणी उठ. बघा माझ्या माऊलीची शिस्त, एक मनुष्य उठला नाही. बघा जोरदार काढा मला, कोणी उठला नाही माझ्या माऊलीची शिस्त. आपल्या समस्तांच्या वतीनं आदरणीय बावनकुळे साहेबांना माझं सांगणं आहे, एक आव्हान आणि विनंती आहे की हा माझा उत्तर महाराष्ट्र हा सर्व शेतकरी बांधव आहे, आणि कांद्याचे भाव पडून खऱ्या अर्थानं आमच्या वेदना काय असतील आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील, कृपयाचा आपण विचार करावा. दुसरं माझं मागणं आहे, माझा मराठाची बोल कौतुक आहे, ज्या ज्ञानोपरायांनी 750 वर्षापूर्वी माझ्या मराठी बांधवांचा गौरव केला, आणि तुमचं सरकार सध्या आरक्षण देऊ शकत नाही याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. आरक्षण मिळत नसेल तर सर्व आरक्षण समाप्त करा, हे आमची विनंती आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, चक्क 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांची स्थापना होता, त्याला अनुलक्षून किमान महाराष्ट्रामध्ये 21 आणि 22 जानेवारी रोजी मांसाहार बंद व दारूची दुकानं बंद करावी, ही आपणास माझी विनंती आहे. किमान क्षेत्रात तरी महाराजी माझी विनंती की तळागळामध्ये 500 वर्ष माझे प्रभू बाहेर राहिले तर सरकारला 2 दिवसांचा मजूर नाही मिळाला तर फरक काय पडणार. आपली आजाव साहेबांनी स्वीकारली, तुमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि माझं वक्तव्य या ठिकाणी मी विसावतो. सर्वांना रामकृष्ण हरी. ऐका रामकृष्ण हरी. आळंदी वारीला आल्यावर इंद्रायणी स्नान करताना वारकरी लय वेदना होत्या. बावनकुळे साहेबांना एक विनंती, नमामी जसं नमामी गंगे अभियान राबवलं तसं धन्य तीर्थ इंद्रायणी हे एक अभिमान राब. इंद्रायणीचा वास सध्या 1 किलोमीटरवर येतो. काही करा पण दोन तुतर गटार काढा, स्वच्छता करा, आणि 65 एकरमध्ये जे वारकरी उतरतात ना तिथं नुसतीच माती नुसतंच चिखल होत, ते सगळं स्लॅब टाकून द्या आणि वारकऱ्याची सेवा करा. तुम्हाला वारकरी विसरतच नाही.
महाराजांनी अतिशय सुंदर असा कीर्तन असो.